हरिओम श्रीराम नाथ नाथसंगी मी शीतलवीरा निखिल निखिलसिंह शिवाजी शिवाजीनगर उपासना केंद्र पुणे मी बापूंकडे म्हणजे बापूंनी आम्हाला दोन हजार साली त्यांच्या सेवेत रुजू केलं दोन साली मी एक नववी दहावीला होते आणि त्यावेळेत पहिल्यांदा बापूंचं जेव्हा दर्शन घेतलं मग तेव्हा बांद्रेला न्यू इंग्लिश स्कूलला दर्शन असायचे मग खूप गर्दी असायची म्हणजे बापू 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 असं मी माझ्या वडिलांकडून ऐकायचे म्हणजे वडील माझे स्वतः यायचे प्रवचन वगैरे अटेंड करायला पण मी शाळेत असल्यामुळे मला ते काही माहिती नव्हतं म्हणजे काय पप्पा का असे बापू बापू करतायत कोण आहेत बापू अशा या आशेने एकदा माझी एक्झाम होती दहावीचीच एक्झाम होती पप्पा म्हणले नाही आपण हॉल तिकीट घेऊन जाऊ आपण दर्शन घेऊ बापूंचं आणि नंतर मग परीक्षेचं थोडं तुला पण छान वाटेल म्हणजे वेगळं फिलिंग्स येतात बापूंकडे गेल्यावर तर त्याने म्हटलं ओके चला म्हणून मी वडिलांबरोबर निघाले गेलो आम्ही दर्शनाला तर एवढी गर्दी होती तेव्हा स्टार्टिंगला म्हणजे बापूंकडे दोन हजार सालीसुद्धा म्हणजे दोन ग्राउंड न्यू इंग्लिश स्कूलचे बांद्राचे पूर्ण भरायचे तर जेव्हा बापूंची एंट्री झाली तेव्हा मी ग्राउंडवर एका रोपच्या बॅक साईडला उभे होते तर जेव्हा बापू आले हरियाला रे ह्याच्यात आले बापू आणि जेव्हा गाडीतून उतरले एवढ्या गर्दीत बापूंनी असं समोर बघितलं म्हणजे अक्षरशः मी शाळेत असताना सुद्धा मला ते फिलिंग जाणवले या अंगावर माझ्या काटा आलाय मी रडायला सुरुवात केली आणि मला इतकं भरून आलं बापूंना पाहून म्हटलं अरे काय आहे म्हणजे असं आणि तो जो असा क्षण होता ना तेव्हापासून फक्त बापू हा मनात आणि हृदयात जो भरला आहे तो शेवटच्या क्षणापर्यंत राहणारच आहे त्या क्षणापासून बापू सेवेत आणि बापू करत पूर्णपणे स्वतःला मी झोकून दिलं म्हणजे शाळा दहावीची एक्झाम एकदा झाली त्याच्यानंतर पूर्णपणे बापूंचे जे सेवाकार्य असायचे ए डी एम असू दे परेड असू दे सगळ्या सेवाकार्यांमध्ये पूर्ण वेळ मी म्हणजे बाकीचे जे फ्रेंड्स वगैरे बोलायचे की काय तू काय करते सारखी काय बापू बापू करते जर आमच्याबरोबर खेळायला चल किंवा फिरायला चल पिक्चर पाहायला चल पण ह्या गोष्टी मी कॉलेज लाईफमध्ये कधी एवढा एन्जॉय केल्या नाही जेवढा मी बापू सेवेत स्वतःला स्वतःचा आनंद मी शोधला आणि मग त्यांना पण असं वाटायचं की अरे ही काय नेहमी सेवेलाच जाते कधी विचारला अरे चल पिक्चरला चल फिरायला इकडे फिरायचंय ही नेहमी सेवेचं कारण देते पण जेव्हा त्यातले काही एक दोन जण मैत्रिणी वगैरे आल्या माझ्या तर त्या पण मग उपासनेला वगैरे यायला त्यांची सुरुवात झाली मग त्यांना पण कळलं की बापू म्हणजे काय ही काय एवढी इन्व्हॉल्व झाली बापू सेवेत संकट काय असतं किंवा अडी अडचणी काय असतात ह्या कधी जाणवल्या नाहीत कारण सतत आमच्या मनात नामस्मरणात सेवेत फक्त बापू होता आमचं गाव माहेरचं म मनसर नांदूर आहे तर तिथे रामनवमी हा खूप मोठा उत्सव असतो राम जन्म खूप मोठा असतो तर बापूंकडे येण्यापूर्वी आम्ही कधीच रामनवमी मिस केली नव्हती पण नंतर बापूंच्या सेवेत सुरू झाल्यावर बापूंच्या जेवढे वर्षभरातले उत्सव असतात ते उत्सव आम्ही अटेंड करायला लागलो त्यामुळे आमचं रामनवमीला जाणं पूर्णपणे बंद झालं आणि एकदा असं झालं की आईला बापूंचा उत्सव कधी अटेंड करता आला नाही कारण तिला गावी जायला जागेच नातेवाईकांचं वगैरे करणं वगैरे असायचं त्याच्यामुळे मग तिला असं हो व्हायचं बापू मला कधी भेटणार म्हणजे सगळ्यांना ती अशी हे करायची सगळ्या सेवेमध्ये ती बॅट फुटला असायची पण सेवा करायची नामस्मरण तिचं सतत असायचं ती पहाटे चारला उठून ब्राह्ममुहूर्त तिचं अजूनही आहे म्हणजे वयाची साठी गाठली तरी उपासना बापूंची पूजा वगैरे सगळं करते तिला वाटायचं नाही मला बापू भेटणार कधीतरी बापू मला काहीतरी देणार किंवा बापूंची आहे माझ्यावर लक्ष आहे बापूंचं तर असं ती नेहमी तिच्या कॉन्फिडन्स तिचा जो आत्मविश्वास असतो ना बापू नामस्मरणावरून तो होताच आणि दोन हजार पंधराची रामनवमी होती आणि वडिलांना माझ्या अचानक फोन आला की तुम्हाला रामनवमीला औक्षण आहे बापूंचं आणि मग जेव्हा मला आत्ता पण कात आले अंगावर म्हणजे माझ्या आईला जेव्हा खोला औक्षण म्हणजे तिने असं बापूंना कधी समोरून पाहिलंच नाही ना किंवा सेवेला पण अशी गुरुवारी वगैरे आम्ही करायचो सेवा म्हणजे बापू आम्हाला येता जाता दिसायचे किंवा हे तर त्याच्यामुळे मग तिला खूप असं भरून आलं म्हणजे तिने रडायला सुरुवात केली की तिने अक्षरशः हे वाक्य त्यांचं झालं की चौदा वर्षानंतर राम मला भेटला म्हणून अशाने त्यांची सेवा पूर्णपणे फलास गेली आई वडिलांची माझ्या आणि मग मा ती खूप रडली वगैरे आणि जेव्हा रामनवमी होती दोन हजार पंधराची तर तेव्हा वडिलांना बापूने शेला घालायला मिळाला आईला औक्षण करता आलं बापूंचं तर मग ते जे होतं ना पाच मिनिटापुरती का होईना म्हणजे तो जो क्षण होता माझ्या आई वडिलांच्या आयुष्यात त्याच्यामुळे मला पण असं भरून आलं की अरे खरं चौदा वर्षानंतर यांनी जी सेवा केली तर याचे यांना फळ बापूंनी दिलंच कारण त्यांची इच्छा होतीच की बापू भेटणार आम्हाला आणि हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा अनुभव आहे आई वडिलांचा माझ्या बापू आहे म्हणून आम्ही आहोत हरिओम श्रीराम अंबजने नाचवीत